पत्रकारिता आणि चाटुगिरी पत्रकारिता आणि दलाली पत्रकारिता आणि एककल्लीपणातील एक, एक सुरीपणा हा आता काही विधिनिषेधाचा भाग उरलेला नाही साप्ताहिकाचे पत्रकार गल्लीबोळातले पत्रकार ब्लॅकमेलिंग करतात आता या मंडळींना फक्त थ्री इडियट्समधील पोज घेऊन तोहफा कबूल करो एवढंच म्हणायचं बाकी राहिलंय हे प्रसारमाध्यमांमधले लोक आपापल्या परिसरातील आमदार खासदार मंत्र्यांचेच काय अगदी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांच्या घराचे उमरे झिजवताना मागील पाच ते दहा वर्षात अनेकांनी पाहिलेले आहेत आजही आपण पाहत आहोत विशेषतः निवडणुका जवळ आल्यावर निवडणुकांचे पॅकेज घेण्यासाठी दारात उभे असलेले असे पत्रकार आता राजकीय कार्यकर्ते समर्थकांना देखील परिचित झाले आहेत पाकिट पत्रकार हा शब्द आता उरला नाही तर पगारी पत्रकार असा शब्द आता रुजू होऊ लागला आहे सध्या पत्रकारांवरील हल्ले हा नित्याचाच विषय बनला आहे मुळात हल्ले का होतात याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे सध्या पत्रकार संपादक आणि तोतया पत्रकार आणि त्यांची ब्लॅकमेलिंग करण्यासाठी बनवलेली तोतया टोळी हाच संशोधनाचा विषय ठरत आहे काही वृत्तपत्र व वृत्तवाहिन्या यांना नोंदणीच नाही केवळ दहशतीच्या जीवावर ही माध्यमे सुरू आहेत त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढविल्या जात आहेत चक्क पत्रकारांचे गुंडांबरोबर सलोख्याचे संबंध असल्याचे अनेक वेळी पाहायला मिळते वेबसाईटचा झालेला सुळसुळाट यूट्यूब चॅनलच्या नावाखाली चाललेला काळा धंदा पोलीस प्रशासनाने वेळीच बंद केला पाहिजे कोणत्याही परवानग्या न घेता हे मंडळी अशी माध्यमे सुरू करतात बरे यांना कुणी जाहिरातीही देत नाही मग यांचे प्रपंच कसे चालतात काहींनी तर चक्क कार्यालये थाटले आहेत या कार्यालयांचे भाडे कोण भरत असावे असाही प्रश्न अनेकांना पडत आहे काही माध्यमांत केवळ अधिकारी व्याजाचे धंदे करणारी मंडळी किंवा इतर दोन नंबर धंदे करणारे यांच्याच बातम्यांनी पाण्याच्या पाने भरलेले असतात पान मुळात केवळ पन्नास शंभर अंक छापून केवळ पी डी एफ सोशल मीडियात शेअर करून दबाव निर्माण करण्याचा काही मंडळींचा राज्यात धंदाच झाला आहे मग एखाद्या विशिष्ट समुदायाला बदनाम करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचे प्रताप देखील काही मंडळी करत असतात आणि मग यातून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे पर एखाद्याच वृत्तपत्राचा पत्रकार किंवा त्याच्या कार्यालयावर वारंवार हल्ले का होत असतील आणि पोलिसांनी नेहमी त्या पत्रकाराचे पाठराखण कशासाठी करायला हवे हेही गौडबंगाल कायम आहे बरे हल्ला झाला की पत्रकार मंडळी आणि त्याची तोतया टीम पोलिसांना निवेदन कशासाठी देत असावेत पोलिसांना निवेदन स्वीकारण्याचा कायदेशीर अधिकार आहे का थेट गुन्हा दाखल करून तपास करणे बंधनकारक कर आहे मात्र हल्ला झालेल्या पत्रकाराला एवढेही माहीत नसावे का की गुन्हा दाखल करायचा असतो बरं प्रत्येक वेळी तेच मंडळी हल्ल्यासाठी बळी का पडतात प्रेक्षक हो जागे व्हा आपल्या परिसरात आपल्या गावात असा ढोंगी पत्रकार तर राहत नाही ना तुम्हीही अशा ब्लॅकमेलरला बळी तर पडलेले नाहीत ना पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक वेबसाईट नोंदणी नसलेले वृत्तपत्र नोंदणी रद्द झालेले वृत्तपत्र जिल्ह्याच्या करमणूक शाखेला नोंदणी न केलेल्या यूट्यूब व केबल वाहिन्या यांच्या याद्या करून सर्वांवर तातडीने गुन्हे दाखल करून हा काळा बाजार तातडीने थांबवला पाहिजे एखाद्याला बदनाम करून स्वतःचा गल्ला भरणाऱ्या या मंडळींना तातडीने लगाम घातला पाहिजे यांचे उत्पन्नाचे सोर्स शोधले पाहिजेत आलिशान लाईफस्टाईल गाड्या कार्यालये देशविदेश दौरे माध्यम चालविण्यासाठी येणारा खर्च कोठून येतो याचा तपास केला पाहिजे नागरिकांनीही अशा लुच्चा लोकांना जवळ करता कामा नये जाहिरात देताना संबंधित पत्रकाराला त्याला शासनाने देऊ केलेले ओळखपत्र किंवा नोंदणी प्रमाणपत्र यांची मागणी केली पाहिजे आपला पैसा दहशत पसरवण्यात तर लावला जात नाही ना याचा आधीच तपास करून घेतला पाहिजे अन्यथा भविष्य काळात हा चंगळवाद अधिक वाढत जाईल आणि सामाजिक कामाच्या नावाखाली समाज विघातक कृत्य घडतील हे दिवस मात्र दूर नाहीत टीम अजिंक्यनगरी अहमदनगर